नमस्कार। नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। मी आज ऑमलेट बनवत आहे, तर त्यासाठी मी इथे एक अंडं घेतलेलं आहे आणि आता ते आपण अंडं फोडून घेऊया। तर आता आपण अशा पद्धतीने अंडं फोडून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकूया, तसेच चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घेऊया। अगदी नकळत थोडीशी हळद टाकूया। आता हे पण मिक्स करून घेऊया। गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी, आणखीन गॅस चालू करून घेत आहे। आता तवा गरम झालेला आहे, यामध्ये चौबाजून तेल सोडून घेऊया। तर अंडं फेटून घेतलेलं आहे, आता तेल पण गरम झालेलं आहे। आणखीन इथे मी थोडीशी मोहरी आणि तीळ घेतलेलं आहे। मोहरी तुम्ही नाही घेतला तर चालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोहरी किंवा तीळ घेऊ शकता, पण तीळ घातल्यानंतर टेस्ट ऑमलेटची खूप छान होते। आता हे तीळ मी हातात घेतलेलं आहे आणि तीळ आणि मोहरी मिक्स केलेलं आहे। आता हे गरम झालेल्या तेलामध्ये थोडेसे टाकून घेते आणि लगेच हे अंडं पेटलेलं सोडते यामध्ये। आणखीन त्यातलंच थोडंसं मी तीळ आणि मोहरी ठेवली होती, वरून पण याच्यावर टाकते। असं करून बघा तुम्ही, मस्तच ऑमलेट होते तीळ टाकल्यानंतर। आता हे बाजूला उडलेलं आपण यामध्ये आधी काढून घेऊया। आता हे पलटून घेते। याला तीळ परत आपण हे बाजूला ओढलेलं आहे ते सारून घेऊया। मस्तच याची टेस्ट लागते। मी एक दोन चार वेळा अशा पद्धतीनं करून बघितलेलं आहे आणि त्याची टेस्ट मला आवडली, त्यामुळं मी ते तुम्हाला करून दाखवत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा। आता मी काढून घेते। तर खूप छान आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।